मध्ये इथंच थांबूया. असं सगळ्याच अशा लेक्चर असतात. खूप छान आहे ना ग. खूप छान आहे. कन्व्हिनियंट आहे. बरं सर, येते आता मी. केमिस्ट्रीचं लेक्चर सुरू होईल धाबुकडे सरांचं. धाबुकडे सरांचं? केमिस्ट्रीला तुला पवार सर आहेत ना? अगं पवार सर पण आहेत आणि धाबुकडे सर पण आहेत. रेग्युलर टीचिंग साठी पवार सर आणि कोचिंग साठी एक्सपर्ट म्हणून धाबुकडे सर. धाबुकडे सर हे आठवड्यातून दोनच वेळा येतात आणि त्यामध्ये ते MCQ, JEE, NEET वगैरेची प्रॉपर तयारी करून घेतात. इथे काही ठिकाणी प्रत्येक विषयाला एक शिक्षक मिळत नाही आणि तुमच्याकडे दोन दोन शिक्षक. दिस इज नॉट फेअर. अग मग तू पण घे ना श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स ला ऍडमिशन. मग तूही होशील आणखी फेअर. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे. तुम्ही बघताय वज्रधारी वरती बातम्या सुपर फास्ट. जानेवारी महिन्यात शाळा सुरू होण्याची शक्यता बच्चू कडू यांचे संकेत. कोरोनामुळे शाळा अद्यापही सुरू झाल्या नाहीत तर ऑनलाईन शिक्षण चालू करण्याची काही गरज नव्हती कारण यातून शैक्षणिक विषमता निर्माण होण्याची शक्यता राहते. शिक्षण हे सार्वत्रिक असले पाहिजे व सर्वांना समान शिक्षण मिळाले पाहिजे. गरीब आणि श्रीमंत यातून विषमता निर्माण होऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत या संदर्भात 5 ते 6 वेळा VC द्वारे बैठका झाल्यात. यासाठी धोरण निश्चित झाले पाहिजे. सर्वांना 100% शिक्षण मिळाले पाहिजे. उन्हाळ्याची सुट्टी रद्द करून जानेवारीपासून शाळा सुरू करण्यात यावी अशी सूचना आपण मुख्यमंत्र्यांकडे केल्या आहेत असे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अमरावतीत बोलताना सांगितले. त्यामुळे जानेवारी महिन्यापासून शाळा सुरू होतील अशा अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. मला असं वाटतं आम्ही त्या दिवशी VC झाली. CM साहेब सुद्धा होते आणि गायकवाड आमच्या मिनिस्टर पण होते, आदित्य ठाकरे पण होते. आणि यामध्ये काही प्रश्न जे उपस्थित झाले माझ्या डोक्यातली पहिलेपासून खनखन जे आहे का शिक्षण हे सार्वत्रिक असलं पाहिजे, सगळ्यांना एक साथ आणि एक बरोबर भेटलं पाहिजे. एक जण ऑनलाईनवर शिक्षण शिकत असेल आणि गरीब मात्र ऑनलाईनची व्यवस्था होत नसेल त्याला शिक्षण भेटत नसेल तर हा हे होता कामा. गरीब आणि श्रीमंत याच्यातून शैक्षणिक विषमता निर्माण झाली नाही पाहिजे हा पहिला आमचा पहिलेपासून माझा मुद्दा आहे. मी मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरे साहेबांना सुद्धा VC तेच सांगितलं का ज्याला ऑनलाईन शिक्षण भेटत नाही किंवा त्याची ते व्यवस्था नाही आहे त्याच्यासाठी काय धोरण आहे, त्यासाठी आम्ही काय करणार आहोत. मग एक जण पहिला दुसरा तिसरा वर्ग चॅप्टर शिकणार आणि दुसरा काही शिकणार नाही तर ही विषमता जर वाढत असेल तर याला जबाबदार कोण हे पकडलं पाहिजे. माझं म्हणणं आता ऑनलाईन सुरू करण्याची काही गरज नव्हती, ते केली ठीक आहे, काही लोकांसाठी केली असेल ते विषय असेल, पण माझं असं मत आहे का शिक्षण हे सर्वांना सारखं भेटणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी काही उपाययोजना होणं गरजेचं आहे. तर आदित्य ठाकरे जे होते त्यांनी पण एक सांगितलं का जानेवारीपासून आपण 2 महिने अधिक लेट करा, काही अभ्यासक्रम कमी केलाच आहे, थोडा अधिक कमी करून काय करता येईल तर ते जानेवारीपासून फिजिकल आपण शाळा कशी सुरू करता येईल, ऑफलाईन शाळा कशी सुरू करता येईल आणि ते सर्वांसाठी कशी करता येईल याच्यासाठी सरकार निश्चित धोरण घेणार. उद्धवजीनं याबाबतीत मला वाटतं 5 ते 6 वेळा आमच्या VC घेतलेले आहे. त्यांनी याबद्दल हे पण दुःख खंत पण व्यक्त झाली की आपण सर्वांना शिक्षण देता आलं पाहिजे आणि 100% सर्वांना शिक्षण देता येईल अशा प्रकारचं धोरण निश्चितच सरकार आणल्याशिवाय राहणार नाही अशी वस्तुस्थिती आहे आणि ते आणलं तरच मग ते बरं होईल असं माझं तरी मत आहे. साधारण आम्ही त्या दिवशी VC बसले असताना आदित्य ठाकरे जे आहे त्यांनी हा विषय मांडला, त्यांनी हा चांगला सुझाव दिला होता. माझंही तेच मत आहे का शाळा उन्हाळ्यात सुरू झाल्या तरी चालेल पण ऑनलाईनमुळे काही लोकांना शिक्षण काही लोकांना नाही याच्यापेक्षा सरसकट जानेवारीपासून ते सुरू करा आणि तिकडे तुमचा उन्हाळ्याची सुट्टी कॅन्सल करून हे सत्र पूर्ण करा असं निश्चितच आमचं असं मत आहे. आता सरकार कसं धोरण घेतं राज्यमंत्री म्हणून माझा मला मत व्यक्त करता येतं. धोरण ठरवताना अगदी ते कॅबिनेटपर्यंत जातं आणि कॅबिनेट त्याला मंजुरात देतं. निश्चितच मला वाटतं सार्वत्रिक आणि सगळ्यांना शिक्षण हे धोरण निश्चितच स्वीकारेल सरकार अशी मला आत्मविश्वास आहे. पूल नसल्याने गावकऱ्यांचा नदी पात्रातून ट्यूबच्या साह्याने जीव घेणा प्रवास. 3,000 लोकसंख्या असलेल्या
सुरंगळी गावकऱ्यांना दैनंदिन कामाकरिता नदी पात्रातून ट्यूबच्या सहाय्याने जीवघेणा प्रवास करावा लागतोय. पण संबंधित विभागाने आजपर्यंत या ठिकाणी पूल बांधून दिला नाही. मागील 30 ते 40 वर्षांपासून या गावातील नागरिक हा जीवघेणा प्रवास करत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर शासनाने गावकऱ्यांना पूल बांधून द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. प्रहावणे जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला सोयाबीनचे झाडे भेट देत केले आंदोलन. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनची झाडे पूर्ण वाढ झाल्यानंतर देखील यांना सोयाबीनाच्या शेंगा लागल्या नसून ज्या झाडांना सोयाबीनाच्या चलपा लागलेल्या आहेत त्यामध्ये दाणे भरले नाहीत. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिवळे पडले आहेत. या पावसाप्रमाणे बोगस बियाण्यामुळे हा प्रकार घडला असून कृषी विभाग या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पंचनामे झाले नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक सोयाबीनच्या कंपनीकडून झाली असून याबाबत तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष वर्धा जिल्ह्याच्या वतीने वर्धा येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी शेतकरी गेले असता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात मिळून न आल्याने त्यांच्या खुर्चीला सोयाबीनचे झाडे भेट देत कृषी विभागाच्या उदासीन धोरणाचा निषेध केला आहे. बॅरिकेड तोडून युवक काँग्रेसचे कार्यकर्ते शिरले जिल्हा कचेरी. देशात 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आले. यावेळी आता अच्छे दिन येणार व देशातील बेरोजगारी नष्ट होणार असं देशातील युवकांना वाटत होतं. मात्र या काळात लाखो युवक बेरोजगार झाले. त्यामुळे केंद्र सरकार विरोधात आज युवक काँग्रेसचे नेते कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघाला. त्यात केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. ते पोलिसांनी बॅरिकेड्स लावून मोर्चा अडवलं असता कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्स तोडत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीत पारंपरिक पद्धतीने गौराईचे आगमन. सांगलीत आज गौराईचे आगमन झाले. कोरोनाच्या परिस्थितीत अत्यंत साध्या पद्धतीने सुवासिनी महिलांनी गौराईचे स्वागत केले. यावेळी गौराईच्या आगमनाने भारावून गेलेल्या सुवासिनींनी चक्क झिम्मा फुगड्यांचा फेर धरत गौराईचे स्वागत केले. गौरी हा सुवासिनी महिलांचा आवडता क्षण असतो. त्यामुळे गौराईच्या आगमनाच्या क्षणाची महिला आतुरतेने वाट पाहत असतात. गणपती देवाची प्रतिष्ठापना केल्यानंतर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी गौराईचे आगमन होते. आजच गौराईच्या आगमनासाठी आणि गौरी पूजनासाठी महिलांनी कृष्णा नदी घाटावर गर्दी केली होती. यावेळी महिलांनी गौरी पूजन करत झिम्मा फुगडीचाही फेर धरला. गणपती पाठोपाठात चौथ्या दिवशी गौराईचे आगमन झाल्यानंतर महिलांचा उत्साह आणि आनंद गगनात मावत नव्हता. पुढील 2 दिवस या गौराई घरोघरी गणपती शेजारी प्रतिष्ठापित होणार असून एका पाहुणीप्रमाणे महिला वर्ग गौराईचा पाहुणचार करतात. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.